नमस्कार मित्रों, स्वागत आहे तुमचे आराध्य सायबर कॅफेच्या यूट्यूब चॅनलमध्ये। या चॅनलमध्ये आपण ऑनलाईन फॉर्मविषयी माहिती घेत असतो। स्कॉलरशिपचे फॉर्म भरूनही ज्यांच्या खात्यात स्कॉलरशिपची रक्कम जमा झाली नाही याविषयी आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले। ज्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप रक्कम त्यांच्या बँक आधार सीड नसल्यामुळे अटकून पडली आहे त्यांना पोस्टाचे खाते ओपन करायचे आहे। पोस्टात खाते ओपन केले म्हणजे झाले असं नाही, तर त्यांना MahaDBT पोर्टलवर काही अपडेट्स करायचे आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप आज पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून चॅनलवरील नवीन अपडेट्स तुम्हाला तात्काळ मिळतील। चला तर मित्रों, सुरुवात करूया आपल्या टॉपिकला। पोस्टात अकाउंट ओपन केले की तुम्हाला पोस्टाकडून एक ATM कार्डसारखं कार्ड मिळते, जे ATM तर नाही आहे पण पासबुक म्हणून तुम्ही वापरू शकता। त्यावर तुमचे अकाउंट डिटेल्स असतात। सर्वात आधी तुम्हाला MahaDBT पोर्टलवर यायचं आहे। तिथे तुमचा युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला आधार बँक लिंक या लिंकवर क्लिक करायचं आहे। गेट आधार सेटर्सवरती जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक सक्सेसफुलचा मेसेज येतो, बस तुमची एक स्टेप कंप्लीट झाली आहे। आता तुम्हाला यायचं आहे प्रोफाईलवरती। प्रोफाईलवरती आल्यानंतर एक मेसेज येईल, त्याला ओके करायचं आहे। अपडेट प्रोफाईल ॲज पर आधारवर क्लिक करायचं आहे। सेंड OTP पाठवायचं आहे। OTP तुमच्या आधार बेस मोबाईलवर येईल। व्हेरीफाय OTP करा। असा मेसेज येतो एक, युजर प्रोफाईल अपडेट सक्सेसफुली। हा मेसेज आला म्हणजे तुमचा आधार कनेक्ट झाला आहे। परत पुन्हा तुम्ही प्रोफाईलवरती या आणि सर्वात खाली बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड तुमचा अपडेट करा। बँक अकाउंट नंबर हा तुमच्या ATM-सारख्या कार्डवर दिलेला आहे, तो तसा तसा टाकायचा आहे। आणि IFSC सर्वांसाठी एकच आहे, तो तुम्हाला नीट कॅपिटलमध्ये घ्यायचं आहे। इथं ॲटोमॅटिक रांची म्हणून येते, म्हणजे तुमचं पोस्टाचं खातं व्यवस्थित सेव्ह झालेलं आहे। बस सक्सेस करायचं आहे। एकदा माय अप्लायची स्कीमवर चेक करून एक नजर टाकून यायची। अप्रूव्ड ॲप्लिकेशन जायचं आहे, चेक रिडीम पाहायचं आहे। इथे अवेटिंग अप्रूवल असा मेसेज येतो आहे, म्हणजे थोड्या दिवसात तुम्हाला तुमची स्कॉलरशिप मिळणार आहे असा याचा अर्थ आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमचं अकाउंट चेक करू शकता, तुमचं नवीन काढलेलं अकाउंट DBT पोर्टलला लिंक करू शकता। ही माहिती आवडल्यास मला सबस्क्राईब करा, लाईक करा, फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। धन्यवाद।